ताजा बातम्यांसाठी महान करियरला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। पांडुरंग पाटील प्रामाणिकपणाचा एक आदर्श वैभव कोळेकर सेवानिवृत्ती निमित्त पांडुरंग पाटील यांचा सपत्नीक सत्कार। पांडुरंग पाटील यांनी आपल्या 39 वर्षाच्या कार्यकाळात पाटबंधारे विभागात झोकून देऊन काम केले असून प्रामाणिकपणाचे एक आदर्श उदाहरण म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते। या पुढील काळातही पाटबंधारे विभागाचे घटक म्हणून त्यांनी आमच्या सोबत राहावे असे प्रतिपादन कुरुंदवाड पाटबंधारे विभागाचे शाखा अभियंता वैभव कोळेकर यांनी केले। पाटबंधारे विभागात मुकादम या पदावर कार्यरत असलेले पांडुरंग आबा पाटील यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमात कोळेकर बोलत होते। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पांडुरंग पाटील यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला। यावेळी बोलताना पांडुरंग पाटील म्हणाले, गेल्या 39 वर्षाच्या कार्यकालात पाटबंधारे विभागाकडून बरेच काही शिकलो आहे। सर्वांच्या सहकार्यामुळेच 39 वर्षाची सेवा प्रामाणिकपणे बजावली आहे। या सर्वांचा मोठा वाटा असल्याचं त्यांनी यावेळी बोलताना सांगितलं। यावेळी कालवा निरीक्षक सम्राट जाधव, किशोर भोसे, दफ्तर कारकुन साईनाथ शिंदे, लालासो गावडे, प्रदीप पाटील, किरण भोसे, रमेश सुर्वे, एजी फकीर, एसडी पठाण, पीएस कोळी यांच्यासह पाटबंधारे विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते। महानकर न्यूज साठी ऋषिकेश बावचे, कुरुंदवाड।